कारण मी सतत सहाशी जगत जात आहे, तुझी आवाज नसलेली आहे, शक्य सपाने कशा असू द्या. रामधन साहेब माफी मागतोय, पण मी काही वावगं वाढले नव्हतो. फक्त एक महिलांचा आणि आमच्या पुरुषांचा एक विरंगुळा म्हणून ते गाणं गायलं होतं. त्याच्यामध्ये वाईट असं काही नव्हती. छोटी केस असतात, गुंड मावाली मुलं असतात, ते कोणी करतात. तेव्हाच फक्त मी गायलं होतं. बाबासाहेबांनी अर्थाचा अनर्थ करून घेतला आणि खुशी लावून घेतली. बघा, लोकगीतामध्ये माझं खूप नाव आहे. बाबासाहेब बोलले माझं खूप गाणं फेमस आहे. चांगली गोष्ट आहे. आम्ही काल आलो मार्केटमध्ये, आम्हाला काय माहित नाही. बघा, चारवेळेस चंद्रकांत पाटील यांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी, ज्योतिराव फुलेंनी आणि कर्मवीर भाऊराव पाटलांनी भीक मागितली शिक्षणासाठी, असं वक्तव्य त्यावेळेस चंद्रकांत पाटील यांनी केलं. त्या दिवशी माझा कार्यक्रम गडचिरोली जिल्ह्यामध्ये होता. आणि त्या दिवशी एका 10 मिनिटामध्ये प्रणास्तत्र त्यांनी गाणं लिहिलं. आणि ते गाणं एका रात्रभऱ्या त्या गाण्याला 7 लाख व्ह्यूज झाले. किती? 7 लाख. एकाही कलाकारानं, एकाही बाबासाहेबाच्या लेकरानं, एकाही मंत्र्यानं, एकाही नगरसेवकानं उत्तर दिलं नाही. पण त्यावेळेस वैशाली जिल्ह्यांनी पहिल्यांदा उत्तर दिले चंद्रकांत पाटील. ते गाणं छोटस साजरं करतोय. त्यानंतर सुंदर की ज्यावेळेस बाबासाहेबांचं गीत कसं असतात, ज्यावेळेस भिवा परदेशामध्ये असतात, त्यांना रामची भिवा लास्ट टाइम असतात, ते गाणं सादर करणार आहे नवीन गीत. तत्पूर्वी एक मुकुळाने अंतर सादर करतो. ते गाणं कसं होतं नाव नाही, म्हणजे तुमचं कोणतं गाणं फेमस आहे ते सादर करतो थोडक्यात. आणि सुंदर असा विषय कसा करतो त्या गाण्याचा कशा सर्व. तत्पूर्वी थोडस एक उत्तर देतो जवळ 500 रुपया देते. जवळसाहेब तू काही बोलून गेले, अर्थात अनर्थ काहीतरी जवळा वगैरे कसं काय बनवू द्या. त्यांना चांगलं वाटलं, मला त्यांना चांगलं वाटलं असं बोलण्यामध्ये. कारण लोकगीतामध्ये खूप काही अर्थ निघतात आणि हा स्टेज बाबासाहेबांचा आहे म्हणून मी छोटस एक विरंगुळा म्हणून राहिलं होतं. त्यांना चांगलं वाटलं म्हणजे छोटा स्टेज सादर करतो. सन्माननीय कवी भरत जाधव यांनी लिहून दिलंय की खुशबी से ऊर्जा पैदा होती है क्योंकि मैं सजीव हूं. जिसमें जान नहीं उसको कहां से खुशबी आएगी. खुशबी ऐसी बीमारी है उसको खुजाने मजा आती है ज्यादा. मत खुजाना, बाद में बहुत तकलीफ देती है. या शेतमध्ये सगळं समजून जावं बाबा सरकारने. जास्त आवाज चालला नाही, पण तरी गाण्याचा प्रयत्न करतो या गाण्यामध्ये. कि या मनस्फूर्ती सगळं दाटतील तुला, अरे भीमाच्या मुली चिंता घालतील तुला. आहे का फाडतील तुला, पण सांगतो नको छेडू
मन मुआ दा नो दा की वादा नो